धनुजारी देव देवा मुरारी तुझ विन भव सागरी कवन दासा स्वीकारी निशिदिनि मत मारी पावलो दन्य भारी चरण शरण शौरे दैन्य माझे निवारी। दंडवत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या महानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, आमच्या महानभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण परब्रह्म परमेश्वर अवतार तथा पंचकृष्ण श्री पंचकृष्ण यांचे चरणांकित स्थान वंदन करत आहोत। असंच स्थान दर्शनाची भटकंती करत करत आपण आज अशा स्थानाला जाणार आहोत जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आसनस्थान आहे, परंतु अतिशय सुंदर अशी ती लीळा त्या स्थानाची आहे। ती म्हणजे ते स्थान म्हणजे पद्मावती तपोवन। बंधूंनो, या नदीच्या किंवा तळ्याच्या किनाऱ्यावरतीच स्वामींचं ते सुंदर असं स्थान आहे। मला तर खूप ओढ लागली आता स्थानाला वंदन करण्याची, तुम्हालाही लागलीच असेल। तर चला आपण लगेच जाऊयात श्री क्षेत्र पद्मावती। दंडवत। तर मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र पद्मावती अर्थात तपोवन। ते पिवळं मंदिर आहे, झाडामुळे मे बी दिसत नसेल, पण तिकडे आपल्याला जायचं आहे। परंतु ते स्थान जे आहे ते तळ्यामध्ये आहे, पाण्यातून आपल्याला जावं लागतं। छोटी होडी आहे, त्या होडीच्या साह्याने आपल्याला जायचं आहे। तर चला लगेच जाऊयात, मला तर ओढ लागली आहे स्वामींच्या स्थानाला वंदन करण्याची। मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत पद्मावती तपोवन येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जेथे चरणांकित स्थान आहे। येथे ॲक्च्युली दोन स्थानं आहेत, दोन्ही स्थान आपण वंदन करणार आहोत, पण हे मुख्य मंदिर आहे येथील जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे। मंदिर आपण बघणार आहोत। येथील परिसर जो आहे अतिशय निशांत असा परिसर आहे। दिवसभराचा आमचा जो प्रवासाचा थकवा होता तो येथील परिसराने अतिशय मन शांत झालं, खूप प्रसन्न येते वाटत आहे या परिसरामुळे, स्वामींच्या चरणांकित स्थानामुळे। बंधूंनो, येथील परिसर बघूयात, मंदिर बघूयात आणि नंतर आपण स्थान वंदन करूयात।
बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. आता या स्थानाची सुंदर अशी लीळा, अगाध अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धामध्ये सावळद्वार जाळीचा देव, तदनंतर वालसावंगी, वालसावंगीला काही दिवस मुक्काम करून स्वामी पद्मावती येथील तपोवन विभागामध्ये आले. येथे त्यावेळेसपासून एक भव्य दिव्य असे महादेवाचे मंदिर होते. आजही ते मंदिर आपल्याला इथं हयात आहे, ते मंदिर जे की आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. म्हणजे पूर्वीपासूनच येथील जे मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध होतं या पंचक्रोशीमध्ये. स्वामी येथे आले, त्या मंदिराच्या सभागृहामध्ये बसले. बसल्यानंतरला तेथे ये जा करणाऱ्यांची संख्या खूप होती. म्हणजे ते जे ठिकाण होतं, ते जे स्थान होतं, ते वर्दळीचं होतं. स्वामींना एकांत हवा असावा. स्वामी तिथून उठले आणि बाजूला असलेल्या पूर्वाभिमुख लिंगाच्या, म्हणजे जे मंदिर होतं ते पूर्वाभिमुख होतं, त्या मंदिरामध्ये स्वामी जाऊन बसले. तिथे स्वामींनी आसन घेतलं. तिथे आसन केल्यानंतर मासरूळ येथील एक मोठा ब्राह्मण होता, साईदेव त्याचं नाव त्या ब्राह्मणाचं. ते ब्राह्मण आले पद्मावतीच्या जे प्रसिद्ध मंदिर होते तिथे पूजन करण्यासाठी. तिथे आल्यानंतर त्यांनी मंदिराच्या सभागृहामध्ये आपलं सर्व सामान ठेवलं. ज्या वस्त्रानिशी देवतेचं पूजन करायचं आहे ते वस्त्र त्यांनी परिधान केले. गंगेमध्ये गेले, स्नान वगैरे घातले. तिथून देवतेला पाणी अर्पण करण्यासाठी नदीतून पाणी भरून आणलं. ते गेले, देवतेचं पूजन केल्यानंतर त्या मंदिराला ते प्रदक्षिणा घालू लागले. प्रदक्षिणा घालता घालता त्यांची आणि स्वामींची नजर अशी एक झाली. स्वामींकडे त्यांनी बघितलं आणि ते जे ब्राह्मण होते ते आकर्षित झाले आमच्या स्वामींना बघून. एक वेगळाच आनंद, एक वेगळीच प्रसन्नता त्यांना त्यावेळेस लाभली. त्यांनी चटकन प्रदक्षिणा सोडली आणि आमच्या स्वामींच्या जवळ गेले. स्वामींना दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि स्वामींना विनंती करू लागले, जीजी आपण माझ्या घरी चलावे. स्वामींना पाहून कोणी आकर्षित होणार हो? साईदेव ब्राह्मणही आकर्षित झाला. स्वामींना त्यांनी विनंती केली. स्वामींनी आधी विनंती स्वीकारली नाही, परंतु त्या भक्ताचा भाव बघून स्वामींनी त्यांना होकार दिला. लीळेच्या आधी सांगायचं राहिलं, तो जो ब्राह्मण होता तो पालखीमध्ये बसून आला होता. याचा अर्थ तो मोठाच ब्राह्मण होता त्या गावचा. स्वामींनी त्याची विनंती स्वीकारल्यानंतर ते निघाले. त्याने स्वामींना पालखीमध्ये बसवलं. स्वामी पालखीमध्ये बसून जात आहेत, परंतु साईदेव जो भक्त होता तो मात्र ढाल तलवार घेऊन एका वेगळ्या आनंदामध्ये स्वामींच्या पुढे पुढे पायी चालत होता. किती थोर भक्ती ना त्या भक्ताची. एवढा मोठा देव ब्राह्मण असून सुद्धा तो पायी चालत आहे स्वामींच्या समोर. तदनंतर मग स्वामी त्या ब्राह्मणाला, त्या साईदेवाला म्हणतात, तुम्ही घोड्यावर बसा. तर ते ब्राह्मण म्हणतात, नाही नाही, मला सर्वज्ञांपुढे पायीच चालायचे. मग स्वामीने त्यांना अट घातली. स्वामीसुद्धा कण्हवेच्या जीवांना ते आकर्षित करत असावे आणि स्वामीने सुद्धा एक दया मया करुणा आपण जी म्हणतो, आणि स्वामी जे सुद्धा होते ते समोरच्या व्यक्तीलाही मान द्यायचे. आपण कित्येक लीळेमधून ते श्रवणही केलंय. मग स्वामीने त्यांना अट घातली, जर तुम्ही घोड्यावर बसले नाहीत तर मी सुद्धा पालखीमध्ये बसणार नाही, मी सुद्धा पायी पायीच चालेल. साईदेवाला तर मात्र आता अडचण पडली, आता काय करावा. स्वामींनी पुन्हा त्यांना खडसावून सांगितलं की तुम्ही घोड्यावर बसा. मग ते घोड्यावरती बसले, स्वामी पालखीमध्ये बसले. ती पालखी आणि घोडा, सर्व तो परिवार जो होता, मासरूळला तिथे स्वामी गेले. तिथे स्वामींचं एक महिना वास्तव्य झालं. बंधूंनो, अशी सुंदर अशी लीळा साईदेवाला स्वामींनी
आकर्षित केलं. साईदेव हा एक ब्राह्मण होता त्या काळचा, 800 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अशी सुंदर ही लीळा या स्थानाची. येथे 2 स्थानं आहेत, ते जे आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहे ते जे स्थान आहेत, जे जेथे स्वामींचं आधी आसन झालं होतं ते स्थान, तेथून मग हे दुसरं स्थान जेथे स्वामी पूर्वाभिमुख लिंगाच्या देवळामध्ये बसले होते, जेथे साईदेवाची भेट झाली ते हे स्थान. अशा दोन्ही परमपवित्र स्थानांना, आसनस्थानांना माझा साष्टांग दंडवत. बंधूने या स्थानाची लीळा तर आपण श्रवण केली, परंतु या मंदिराचा संभाळ किंवा या मंदिराची व्यवस्था जे करत आहेत ते हरिभाऊ गुजर आपल्यासोबत आहेत. दंडवत दादा. दंडवत दादा. खूप मेहनतीने पत्राच्या घरामध्ये राहून या स्थानाचा संभाळ करत आहेत. खूप भाग्याचे जीवते आहेत. मी लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, आपण एवढं उंच बोलू शकत नाही, पण खरोखरच असे भक्तजन आहेत, या परमार्गाचे सेवक आहेत, ज्यांच्यामुळे स्थानाचा संभाळ होतो आहे. खूप गर्व वाटतो अशा परमार्गाच्या या साधनवंतांचा, या परमार्गाच्या सेवकांचा. दंडवत. हे बघा, 15 वर्ष अगोदर 20 वर्ष अगोदर बाबांनी हे पोल उभे केलेले होते इथं. तुम्ही जसे दर्शन करायला, देवाचं स्थान दर्शन करायकरता आले, असं मी फिरत आलो इकडं या बाजूने. हे स्थान मला माहिती पडलं, मग मी पालसवंगीला विचारलं तर त्यांनी ते पांदीपर्यंत आणून सोडलं मला. मग त्याच्यानंतर इकडं आलो तर पाणी होतं तलावामध्ये. मग त्यावेळेस मी चांगला होतो, थोडा तब्येतीनं थोडी बरी होती. पोवत येऊन इकडं आणि स्थान पाहिले, दोन्ही स्थानावर 2 दगडं टेकवलेले विशेष. मग इथं विचारपूस केली मी की कसे काय मंदिर बंद काय काम, तर म्हणजे ते 10 वर्ष 5 वर्षापासून बंद आहे म्हणून बाबा, त्याच्यावर केस चालू आहे. म्हणलं हे बंद कशामुळं, नाही इथं काही नाही आहे म्हणे, मानभावाचं काही नाही आहे, शीताच्या नाणे आहे. मी म्हणलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या दिवशी मी इथंच मुक्कामी राहिलो. मग दुसऱ्या दिवशी इथं सरपंच कोण आहे विचारपूस केली गावात. मग सरपंचाचं घर त्यांनी दाखवून दिलं मला. सरपंचाकडे गेल्याच्या नंतर सरपंच म्हणे इथं राहण्याला तुम्हाला जागा मिळणार नाही, कारण त्या मंदिरावर केस व्हायले म्हणे ते मंदिर चालू होत नाही. म्हणाल पूजे करायला काही हरकत नाही ना, तुम्ही मंदिर बनवू नका देऊ, पण पूजा तर करू दे सर. ते सीताच्या नाणे असं तसं आहे ते बोलायला लागले मला. मी म्हटलं तुम्ही जे म्हणसाल तिची आम्हाला पूजा करू द्याल काही हरकत नाही. सीताच्या नाण्याची का पूजा करत नाही का तुम्ही पाय पडत नाही? पडतात. मग तुम्ही जसं करता तसं आम्हाला करू द्या. मग त्यांनी थोडं बसून त्यांचं डोकं लावून त्यांनी ते मला एक घर दिली, शाळा दिली उघडून. मग त्या शाळेमध्ये मी माझा परिवार आणला तिकडून आव्हान्यावर. आव्हान्याला 2 मंदिरं होते, कृष्णाचं आणि दत्तात्रेचं. तिथं मी पुजारी होतो, पण ते मांडलिक स्थान होते त्याच्यामुळं मी माझं स्थान आहे चरणांगीत आहे, त्याच्यामुळं मी ते सर्व सोडून दिलं आणि इथं येऊन राहिलो. आजही मी वालसवंगीला जाऊन भिक्षा मागून आणतो आणि इथं खातो. बस दंड बरोबर. तर बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाची सुंदर अशी लीळा आपण श्रवणही केली. किती सुंदर लीळा आहे ना या स्थानाची. आता येथे येण्याचा मार्ग कसं यायचं, पद्मावतीला तपोवनला हे स्थान वंदन करण्यासाठी. बंधूंनो, आपण जर जाळीच्या देवाला जर आलात तर जाळीचा देव, त्यानंतर वालसवंगी, वालसवंगीपासून पारद रोडवरती अवघ्या 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती तपोवन गावाचा फाटा आहे, सॉरी पद्मावती गावाचा फाटा आहे. पद्मावतीपासून त्या फाट्यापासून नियरली मध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे. बंधूंनी येथे स्वामींच्या काळापासूनच आपण जे किलेळेमध्ये पण श्रवण केलं, महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे, त्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पद्मावती तुम्हाला कोणीही सांगेल
ती किती कोटे आहे। तर आपण जायच्या देवाला जर आलात तर नक्की वालसावंगीला या, वालसावंगीचं स्थानवंदन करून पद्मावतीला सुद्धा आपण यायलाच पाहिजे। येथील पुजारी दादा आहेत, मला जर जमलं तर त्यांचा नंबर मी तुम्हाला नक्की खाली येथे देत आहे, जर त्यांनी नंबर दिलास तर त्यांना आपण फोन करून येथे आपण स्थानाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता। बंधूंनो त्याचप्रमाणे आपण रेणुका पिंपळगाव मार्गे जर आलात, बोकरदन रेणुका पिंपळगाव, तदनंतर रेणुका पिंपळगावपासून निअरली 7 किलोमीटरच्या अंतरावरती पारध हे गाव आहे। पारध या गावापासून वालसावंगी रोडवरती फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती पद्मावती हा फाटा आहे। फाट्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती सरज्ञ श्री चक्रस्वामींचं हे चरणांकित स्थान आहे। बंधूंनो खूप 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 प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती। तुम्ही एकदा येथे येऊन बघा, येथील हा प्रसन्नतेचा अनुभव घेऊन बघा, आणि मगच तुम्ही म्हणाल की सागर ते जे काही बोलला होता ते खरंच बोलला होता। असे परमपवित्र स्थान तुम्ही नक्की आले स्थानांदन करण्यासाठी ही आशा बाळगतो। प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे, काही जण लाईक करतात काही अनलाईक करतात, अनलाईक काय करतात मला माहीत नाही, परंतु लाईक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, ते माझ्या प्रेमाचे लोक आहेत। अनलाईक करणारेसुद्धा माझ्या प्रेमाचे लोक आहेत, परंतु नका करत जो अनलाईक, लाईकचं बटन आहे लाईकला क्लिक करा, तदनंतरला शेअर करा हा व्हिडिओ, कमेंट करा, आणि आपण जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा या चॅनलला। चॅनल उगाच म्हणतो मी, आपला हा परिवार आहे, आपल्या परिवार चॅनलला सबस्क्राईब करा। तर बंधूंनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह। तोपर्यंत दंडवत।